ओम नमः शिवाय। श्री काशीखंड अध्याय 36 पूर्णभद्र राजास पुत्र प्राप्ति आनंदवनाचा महिमा। तदनंतर अगस्तीने कार्तिक स्वामी प्रश्न केला की दंडपाणी म्हणून जो शंकराजवळ दंड करू धरून काशीमध्ये उभा असतो त्याची माहिती मला कळवावी। असा प्रश्न ऐकून षडाननाने सांगितले की पूर्णभद्रा या नावाच्या यक्ष किन्नरांचा राजा गंधमादन पर्वतावर राहत असे। हा ब्राह्मण राज महापुण्यशील व विद्या संपन्न असे। त्याच्या घरी लक्ष्मी कल्पतरू कामधेनू ही सर्व असत, पण त्यास पुत्रसंतती नसल्यामुळे तो दुःखी असे। त्याच्या स्त्रीचे नाव कनककुंडला। एके दिवशी तिला त्याने सांगितले की पुत्रा वाचून हे सर्व ऐश्वर्य तृणवत वाचते, ज्याला पुत्र नाही त्याचा संसार फुकट असे। त्याने तिला सांगितल्यावर ती म्हणाली आता आपण शंकराची पूजा व यज्ञयागादी सत्कर्म करावी। शंकराची कृपा झाली म्हणजे पुत्रसंतती होण्यास वेळ किती साल लागावायचा आहे। असे स्त्रीचे भाषण ऐकून राजा संतोष झाला व तो कांतेसह वर्तमान तीर्थयात्रेस निघाला। त्याने ओंकारेश्वरास जेथे नर्मदा व कावेरी यांचा संगम झाला आहे तेथे शंकराची पूजा करून 18 दिवस काढले। मग ब्राह्मणास बोलावून महारुद्र करण्यास आरंभ केला। अशी त्याची श्रद्धा पाहून ओंकारेश्वराने प्रसन्न होऊन त्यास पुत्र दिला। त्याचे नाव त्याने हरिकेश असे ठेवले। तो लहानपणापासून शिवभक्तीत निमग्न असे। तो नित्य मुलात खेळताना मातीचे लिंग करून त्याची पूजा करी। महेश त्रिपुरारी शिवा महादेवा या शिवाच्याच नावाने तो आपल्या मित्रास हाका मारी। याप्रमाणे त्याने 12 वर्ष घालविली। एके दिवशी पूर्णभद्र राजा पुत्रास म्हणाला आता तू राज्यकारभार आपल्या हाती घे, जमादारखाना वगैरे सर्व आपल्या ताब्यात घेऊन ठेव। हे ऐकताच हरिकेश म्हणाला शंकराची पूजा करावी हा मार्ग फार उत्तम। या पुत्राच्या भाषणाने राजास राग आला। तो म्हणाला राजाचा अंगीकार न करणे मूर्खपणा होय। पूर्वच्या संचित कसे आहे कळत नाही। मोठमोठे पातकी व दरिद्री दुःखी असतात। हे ऐकून हरिकेश म्हणाला तुम्ही पूर्वी तप केले म्हणून हे राज्यपद पावलात, आता तो रस्ता सोडलात। राज्यपदाचे तुम्हास भूषण वाटते, पण मी तप करून तुमचा यमपुरीचा मार्ग चुकवीन। तुम्ही शिवाची पूजा करून राजलक्ष्मी व संतती पावलात, शिवभक्तीचा महिमा आगाध आहे असे सांगून तो आशापाश तोडून शंकराचे नाव घेऊन लागलीच निघून आनंदवनास गेला। त्याने तेथे मणिकर्णिकेचे स्नान करून शिवलिंगाची स्थापना केली व त्याचे हरिकेश्वर केशेश्वर असे नाव ठेवले। दर्भाच्या टोकाने जितके पाणी येईल तितके पिऊन व पडलेली झाडाची पाने खाऊन त्याने 18 दिवसापर्यंत अनुष्ठान केले। तो लहानपणापासून शिवाची भक्ती करी म्हणून थोड्याच दिवसात शिव त्याला प्रसन्न झाला व उमेसह वर्तमान प्रकट होऊन त्याने त्यास दर्शन दिले। आनंदवनाचा महिमा शंकराने उमेस सांगितला तो असा। शंकराच्या इच्छेपासून चक्रपाणी म्हणजे महाविष्णू उत्पन्न झाला। मग त्या महाविष्णूच्या बेंबीपासून ब्रह्मदेव जन्मला। तो ब्रह्मदेव 14 खाणींचे बीज होय। अंडज जारज स्वदेज व उद्भीज या 4 खाणीमध्ये 84 लक्ष योनीचा समावेश होतो। यामध्ये हरिवीरांची व शिव यांची व्यापकता असते। आता 9 लक्ष सर्फ 4 लक्ष जलचर म्हणजे मासे इत्यादी 8 लक्ष पक्षी वगैरे असे 21 लक्ष अंडज निर्माण केले। ह्यात हरिहर ब्रह्मा यांची व्यापकती अशा रीतीने असते की हंस तो परब्रह्म, विष्णू तो गरुड आणि अरुण तो शंकर होय। 9 लक्ष मानव 12 लक्ष श्वापदे मिळून 21 जारच। ह्यात तिन्ही देवांची व्यापकता अशी आहे की घोड्याच्या रूपाने ब्रह्मदेव भद्रजाती तो विष्णू व मनुष्य शंकर होय। 9 लक्ष तारामंडळ 8 लक्ष कुलाचल 4 लक्ष सर्व रस होणारे धातू असे 21 लक्ष स्वदेज। ह्यात तिन्ही देव असे व्यापक आहेत की ताम्ररूपाने ब्रह्मदेव चंद्रकांत तो विष्णू व हिरण्यरूप शंकर होय। 9 लक्ष गवत क्षीरसागरात 8 लक्ष 4 लक्ष सुवासिक वल्ली असे 21 लक्ष उद्भीज। ह्यात तिन्ही देव असे व्यापक आहेत की अन्नरूपी ब्रह्मदेव हरी तो चंदन वृक्ष फुलांचे रूप शंकर होय। अशा 84 लक्षाचा समावेश होणाऱ्या 4 खाणी उमेने आनंदवनास पाहिल्या।
त्यांनी काशीत शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली। अंडज खाणीने अंडजेश्वर, जारज खाणीने जारजेश्वर, उद्भीज खाणीने उद्भीजेश्वर, स्वदेज खाणीने स्वदेजेश्वर, निधीने निधीश्वर, अष्टसिद्धीने सिद्धेश्वर, पर्वताने पर्वतेश्वर, पृथ्वीने पृथ्वीश्वर, उदकाने जीवनेश्वर, खगाने खगेश्वर, तेजाने तेजेश्वर, वनस्पतीने वनस्पतीश्वर, गवताने तृणेश्वर, अशी ज्यांनी त्यांनी लिंगे स्थापन केली। तेथे वनस्पतीमध्ये हरिकेश बसलेला उमेने पाहिला, तो शिवरूपी लक्ष लावून बसला होता। त्याला दाखवून उमा शंकरास म्हणाली, ह्याने बालपणापासून तुमची सेवा केली, म्हणून यास प्रसन्न होऊन वरद पुत्र करावे, असा उमेचा आग्रह पाहून शिवास आनंद झाला। मग शिवाने त्यास हाती धरून उठविले व त्यास अलंकार दिले। नंतर त्याच्या हातात दंड देऊन दंडपाणी असे त्याचे नाव ठेवले व त्यास सांगितले की ही काशी माझी इच्छा होय, ही मी तुझ्या स्वाधीन केली व तुझी आग्रपूजा करण्याचा ठराव केला। तुझी आग्रपूजा केली म्हणजे देवांची व मनुष्यांची काशी यात्रा सफल झाली। तुझी पूजा जे करणार नाहीत त्यांना तू काशीत दंड कर। सर्व गणांत मी तुला विशेष बुद्धी दिली आहे, सभ्रम विभ्रम गोकर्ण शंकुकर्ण षडानन शाख विशाख गजानन कीर्तिमुख वीरभद्र भृंगी भैरव चंडीश मणिमंत बाण मृत्युंजय या सर्व गणांचा मी तुला अधिपती केला आहे, हे सर्व तुझी स्तुती करतील, अशा शिवाने त्यास वर दिला आहे। हे अगस्ती मुनीने तुला व मला काशीबाहेर घालवण्याला कारण हा दंडपाणीच होय। त्याची पूजा न करणाऱ्यास तो काशीस राहू देत नाही व त्याची काशीयात्राही सफल होत नाही। श्री गणेशाय नमः। अगस्ती म्हणे गा स्वामीनाथा, तू जाणशी ज्ञान मोक्षादी चतुरर्था, एक प्रश्न करणे असे आता, कृपा ध्वा तुम्हासी दंड धरुणी या करतळी, जो उभासे शिवाजवळी तो दंड पाणी नामे काशीस्थळी, कोण कवनाचा निरुपाजी त्यांचे सामर्थ्य काय जी अत्यंत, जे शिवाजवळी सदा राहणे प्राप्त त्याने शिवाची भक्ती कैसी केली, सत्य ते निरुपावे मजाता, तव बोलिला सर्वसिद्धी ज्ञानरत्नाचा पूर्ण क्षीराब्दी, तो षटमुख गंभीर बुद्धी वदता झाला ते दवा, ते कैसी कथा वदे शिवसुत, परिसावा तयाचा मूळ वृत्तांत, हा शिवाचा झाला पूर्ण भक्त तो कैशा परी ऐके अगस्ती, गंधमादन नामे गिरीवर त्यावरी असती यक्ष किन्नर, पूर्णभद्र नामे राजेश्वर त्या किन्नराचा पय होय, तो पूर्णभद्र राजा ब्राह्मण महापुण्यशील विद्या संपन्न, ग्रही लक्ष्मी कल्पतरुकामध्ये नुजान परीपुत्र संतती नाही तया, तयाची श्रीनामे कनक कुंडला, तियेसी राजा पूर्णभद्रा वदला, पुत्रे विना व्यर्थची क्रमिला संसार दुस्तर कामिनी, पूर्णभद्र वदे प्रिय पुत्र संतती विना संसार करुणे, पुत्रे विना सुख सौंदर्य तृणासमान व्यर्थते, व्रथाते सुंदर निजधाम व्रथा लक्ष्मी गद तुरंगम, जपत ज्ञान नेम पुत्रा विना जान हो, पुत्रे विना तो अशोभ्य नर निष्फळ त्याचा संसार, जैसे तरुपर्ण तो समीर व्रथाची उडवी नभी, तव बोलिला पतिव्रता जे कनक कुंडला भद्रकांता, म्हणे स्वामी ऐसे जरी मणी विचारिता तरी परिसा एक शब्द माझा, शरीर नाशवंत क्षणभंगुर निशलत्वे स्मरजे विचार, आपुले पूर्वार्जित साचार भोगने लागे अम्माशी, पूर्वार्जिताचा न कल्पिजे विचार व्रथा जाणावा त्याचा संसार, पूर्ण पुण्य हाची विचार आपण केला पाहिजे, अदष्टांचा जरी कल्पिजे नेमे तरी ते केले कोणे केले पूर्ण व कर्म, ऐसे ने करे कळे तरी व्रथा जन्म अशुची नरांचा जाणपा, कुंडला म्हणे राजेश्वरा तुम्ही निश्चळ होऊन विचारा, तुम्ही बर्वे केले पूजन शंकरा त्यासी म्हणावे पूर्वार्जित, तरी नाना भक्ती यज्ञ होम आता काय न होती ऐसे नेम, का सया कल्पावे पूर्वकर्म आता काय एक न हो, पूर्वकर्मे होय संतती तरी आता काय नवे भक्ती, शंकर कृपे पुत्र संतती कोणाशी नाही का, तो शंकर इच्छेचा दानी चिंतिला अर्थाचा चिंतामणी, शंकराच्या कृपे करुणी कोणाशी ती नसे काय, षटमुख म्हणे हो अगस्ती शिवाशी प्रश्न करी हेमवती, तरी आगमनिगम हे चित्ती न धरावा संशय तो, हे भूत भविष्य वर्तमान आधीची कथिले त्रिनयने जाणती, अद्यापि वदती पुराण शिववाक्य जे का, ते कुंडला म्हणे रायासी
माधता चक्रवर्ती होता अयोध्येशी, त्याने आराधिली शंकराशी पुत्र इच्छा धरोनिया, मुचुकुंद नामा महावीर तो माध्यदाशी दिदला कुमर, ऐसा पूर्णवर सर्वेश्वर प्रसन्न होय भक्तीने, कृष्णे पूजिला त्रिशूलधर त्यासी दिदला मदन कुमार, हे भवानी प्रतिशंकर अनुवादला भविष्य पै, जैसे रावणे पूजिले त्र्यंबका काशीमध्ये तप केले ऐका, 2000 वर्षे वेलकंटका अग्री उभा तो होता, गंगा स्नान तरी निशाचर लिंग सापिले रावणेश्वर, मग प्रसन्न झाला सर्वेश्वर दिदली तया हिरण्यपुरी, बळीचा प्रसन्न झाला हर पुत्र दिदला बाणासुर, सुखी केला वैश्वानर अग्निपुत्र देवनिया, कुंडला मणि राजयासी ऐसे पूजिले शंकराशी, तो भक्तीने प्रसन्न व्हावयाशी साधारणची असे, म्हणून पूजिला पशुपती सर्व कामना सिद्धी ते पावती, तरी आपणानन धरावे चित्ती शिवभक्ती वाचुनिया, ऐसे अनुवादले ते कुंडला तेने राजा हृदय संतोषला, मग तो तीर्थाशी निघता झाला कांता समागमे घेऊनिया, मग तो आला ओंकारेश्वराशी सग संगमी नर्मदा कावेरीशी, तेथे पूजुनिया शिवाशी अष्टदश दिन क्रमिले, मग द्विजांते पाचारुणी राजेंद्र आरंभिता झाला महारुद्र, नाना दाने करी पूर्ण भद्र सत्पात्राशी पाहुणिया, शिवभुजा महाउपचारशी नाना भक्तीने केली ओंकारेश्वराशी, मग प्रसन्न झाला त्रिपुरारी त्यासी दिदला पुत्र तया लागी, तयांचे नाव ठेविले हरिकेश, त्याते बालपणापासुनी अभ्यास शिवभक्तीचा लागला लवलेश, आणि कदुजे नाठवी तो नित्य खेळे बालका माझी, मृतिके कालिंग नित्य पूजी तो आपुल्या मित्रांची नामे योजी, शिवासारखीची स्वमित्रांते नित्य पाचारी, आरताये रे महेशा त्रिपुरारी शिवा महादेवा पाचारी, आपुले मित्रासी प्रतीप्रीतीने ऐसी नामे पाचारी मित्रांची, मग तो लिंगे करी मृतिकेची कनक दुर्वा आणुनी शिवाची, नित्य पूजा करीतसे ऐसा बालपणीचा अभ्यास, सर्वदा शिवभक्तीचाची हव्यास, ऐसा पूजिता महेश द्वादश वर्ष क्रमियेले, मग पूर्णभद्र म्हणे पुत्राशी तू अंगीकारी राजपदाशी, या सर्व द्रव्य भंडाराशी होई स्वामी तूची पै, मग बोलिला तो हरिकेश आता वर्वे पूजावा महेश, राजलक्ष्मीने शरीरी प्रवेश होतसे दुर्बुद्धीचा, मग हरिकेश वदे पितयासी या राजलक्ष्मीचा भाव परियेशी, शिवाशी भक्ती प्रहोणी जो इच्छा त्या राजया अधपात, लक्ष्मी हे अधपाताशी मूळ करी महादोषाचा सुकाळ, लक्ष्मी हे मोहनास्त्र केवळ हरवितसे सुबुद्धीते, लक्ष्मी हा गर्वाचा बळीवार शांती क्षमतेचा पडे विसार, नम्रता स्वधर्माचा आधार अल्पहीन से जानपा, म्हणून हा लक्ष्मी अर्थ कल्पिता तो विसरजी आत्महिता, परिपूर्व कर्माची जे वार्ता नसुचे काही तयासी, नाना पूर्वजन्मीचे सुकृत तेने राजलक्ष्मी होतसे प्राप्त, सहजची पावे अकल्पित ही कल्पना व्यर्थची, पूर्वर्जितास्तव लक्ष्मी पाविजे तरी आत्ताही तैसेची वर्तीजे, सुवर्णी पदार्थ जडिजे तैसीची जोडे अधिकत्व, जैसे बीज पेरिजे भूतळी मग वृक्ष पावे भूता फळी, तैसे न्यायिक द्रव्यदान कळी वेचिती अल्प थोडेची, जे न्यायिक द्रव्यदान साचार तेने अकल्पित द्रव्ये तसे अपार, जे म्हणती काय करावे वेचुनी भंडार ते जन पीडेने संपूर्ण, म्हणून या राजलक्ष्मी सर्व ही आत्महिता उपयोगी नवे जिजे काही, लक्ष्मी असोनी सुबुद्धी देही ऐसे अल्प स्थी भूमीशी, हरिकेश म्हणे जी पित्र समर्था आम्ही शिवची पूजू सर्वता राज भोग भोगुणी आयम पंता, क्रमिजे राजेंद्र अहित ते अथवा राज्य जरी भोगिजे तरी वेदनीती, मार्गे वर्तिजे तेने राज्यामध्ये उदिरेजे जनांते सुबुद्धीने, आम्हासी अत्यंत प्रिय काशी वास ऐसे वदला तो हरि
ऋषिकेश, मग कोपला तो नराधीश पूर्णभद्र राजेंद्र, मग राजा म्हणे अज्ञान बाळा जैसी लता मृगानरुचे रत्नमाला की अत्य जाती श्री राज सोळा न सांडी तो ध्येय भाव, राजा क्रोधायमान पुत्रावरी पहा मूर्ख राज्य न अंगीकारी विपत्ती भोगू पाहे वनांतरी कैसे पूर्वसूत्र न कळे यांचे दरिद्री पीडा असे कवनासी की कोण पंच महादूषी, जेने जाई जे तीर्थ तपासी अप्रमादे जाणुनी पुत्र म्हणे ता केलेशी तप म्हणुनी झाला सिरे राज्यदीप आता अव्हेरिले हा साक्षेप तपसिद्धीचा तुवा तुवा धरिला राजाचा स्वार्थ ऐसा म्या जाणिला राजार्थ तरी पूर्वजा चुकवी नयम पंत शिवभक्ती करोनिया तुवा एकाग्र पूजिला पशुपती काय सी राज्य संपत्ती संतती शिव अर्चिल्याची फलप्राप्ती अनुपम जान सर्वता मग समरोणिया महेश आनंदमणी निगे हरिकेश ग्रह ममता व्यवसाय पाश तोडिला तेने समूळ पै हरिकेश आला आनंदमणी मौळी वंदिले ते उत्तर वाहिनी मणिकर्णिकेचे स्नान करुणी स्थापन केली लिंगाची लिंग स्थापिले हरिकेश्वर हरदही हरनामाचा उच्चार गलित पत्रांचा करी आहार दर्भाग्रत योपान पै स्वामी म्हणे गा कुंभजा तेने आराधले वृषभध्वजा अष्टादश दिन केली पूजा विश्वंबराची हरिकेश तेने भक्ती केली बालपणीची लिंगे पूजिली वालुका मृत्तिकेची नामे पाचारित से मित्रांची शिवासारखीची ऐशी तयाची पूर्ण भक्ती जाणुनी शिव प्रसन्न झाला अल्पदिनी वामांगी ते दाक्षायणी वृषभध्वज बैसला उमेने देखिले आनंदवन अवघे पुण्यतरुचे विस्तीर्ण तेथे मार्तंडाची प्रभा किरणे जाण न शकती संचरु तरी ते आनंदवन कैसे उमेशी निरुपले महेशे त्याचे मूळ उत्पत्ती सूत्र ऐसे परिसावे श्रोती आद्रे शंकराच्या इच्छेपासुनी उत्पत्ती पावला तो चक्रपाणी मग विरंची जन्मला नाभिस्थानी त्या महाविष्णूच्या तो ब्रह्मा चौखांनीचे बीज तेने उद्विले अंडजजारज स्वदैज आणि उद्वीज चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी त्याच हुखानी मांजी व्यापक अस्ति हरी विरंची त्र्यंबक षटमुख म्हणे हे नावे क परियेसी गा अगस्ती रचिले नव लक्ष फणिमारा मग चार लक्ष त्या जळचरा वरी सा आठ लक्ष सपरिवारा विहंगमाधिका सर्वयाती ऐसी निर्मिली अंडजखाणी एकवीस लक्षांचे प्रमाणी त्यामजी ब्रह्मा हरिहरतीनी कैसे व्यापक अस्ति हंस तो जानावा सृष्टी कर विष्णू तो जानावा गरुड पक्षीश्वर महातेज पुंज तो शंकर अरुण रूप जानावा नव लक्ष मानव द्विचरणी आठ लक्ष श्वाप देवणी चार लक्ष संख्या गणुनी रचिले ते चतुष्पद ऐशे जारज एकवीस लक्ष त्या माझी कैसे हरिविरंजी द्रक्ष हे अगस्ती परेशी प्रतिसाक्ष जारज खाणीचे वाजी रूपे तो चतुरानन भद्रजाती तो लक्ष्मी रमण नरमानवी तो पंचानन परिसावे हो अगस्ते मुनि रचिले नव लक्ष तारा मंडळ आठ लक्ष रचिले कुलाचर चार लक्ष केल्या सकळ रसनाम धातू एकवीस लक्ष स्वदे जखाणी त्यामध्ये श्रेष्ठ देवतीनी ते परिषेगा मैत्रावरुणी अगस्ती स्वामिया ताम्र रूप तो विरंची नाथ चंद्रकांत तो कमळजा कांत हिरण रूप जा नावा जी समर्थ विश्वरूप पंचानन नव लक्ष रचिले जी तृण शिरसागरी आठ लक्ष पूर्ण चार लक्ष केलिया निर्माण वली नामे सुगंध त्या ऐसी एकवीस लक्ष गणिता उद्वीज खाणी रचितो विधाता त्यामध्ये श्रेष्ठ जाती त्या आता परिसावा जी कुंभजा सर्व अन्न तो बोलिजे सृष्टी कर हरी तो बोलिजे चंदन तरुवर कुसुम रूप तो पर्वतीवर त्रिपुरांतक मणावीजो ऐशा चौऱ्याऐंशी लक्ष चार खाणी उमेने देखिल्या आनंदमणी त्यासी चिंता झाली काशी स्थानी शिव देखोणिया
त्याही पूजिले त्रिनयना मग केल्या एकेकलिंग स्थापना त्या कुंभजा कमन कमना परियेसी आता सांगेन अंड जे सापली अंड जे शोर जार जे सापली जार जे शोर उद्वी जे सापली उद्वी जे शोर स्वदे स्वदेश स्वदे जे शोर तो या चहू कहानी मांजी निवाडे लिंग स्थापन केली कोंडे चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांचे साकडे फिटोणी जावया तत्काळ निधी स्थापिला नवनिधीश्वर अष्टसिद्धी स्थापिली अष्टसिद्धीश्वर पार्वती स्थापिली पर्वतेश्वर ऐशिया परी शिवते पृथ्वीने स्थापली पृथ्वीश्वर जले स्थापिली जीवनेश्वर खगे स्थापिली खगेश्वर तेजे तेजेश्वर स्थापिले तेथे वनस्पती आल्या सर्व ही वनस्पतीश्वर स्थापिली ती अगस्ती एक अपूर्वता पाही त्रणे स्थापिली त्रणेश्वर कुंभ जायसे आनंदवन तेने त्रणते ही पावन उमेने देखिले पुण्यवन पुण्यवली पुण्यतरु तेथीची या वनस्पतीमध्ये बैसला उमेने हरिकेश देखला तेने एकाग्रात्मा स्थिर केला शिवस्वरूपी मग उमेने प्रार्थिले त्या महेशा प्रसन्न व्हावे ह्या हरिकेशा एने सर्व ही तारुण्य दशा वेचली जी भक्ती काजी याशी प्रसन्न व्हावे वेगवत्तर हा कि जे आपुला वरद पुत्र मग आनंदला पंचवक्र प्रिया शब्द ऐकोणिया हरिकेश बैसला होता ध्यानी लक्ष लावणिया हरचरणी मग शिवे करी धरोणी उठविला तो हरिकेश मग तो उमेने झाडीला अंजळे दशभुजी स्पर्शिला जास्वनिळे मग आभरणे दिदली सकळे शंकरे स्वहस्ते तयासी हरिकेशाशी म्हणे त्रिपुरारी तू कैलाशी माझा दंडदारी मग दंडार्पले त्याच्या करी शंकरे उठुणी ते काळी जेवी सर्वाभरणी पंचानन वामांगी उभा वृषभ वाहन त्यासी नाम ठेविले त्रिनयने जान दंडपाणी ऐसे प्रसिद्ध शंकर म्हणे गा दंडपाणी तू आनंद करता माझी आमणी तरी काशी हे निजधामी इच्छा माझी एक रूप तरी हे म्या केली तुझ अधीन तुझ समर्पिले अग्रपूजन तरीची हे काशी यात्रा पावन सुरेंद्र दिका मानवाशी तुझी जे न करिता पूजा विधी त्यासी तुवा दंडावे काशीमधी तुझ समर्पिले विशेष बुद्धी सर्व गणा माझी अधिक सभ्रम विभ्रम माझे गण गोकर्ण शंकुकर्ण षडानन शाख विशाख आणि गजानन कीर्तिमुक वीरभद्रतो नंदी भृंगी शैलादी विख्यात भैरव चंडी शपमणी मंत बाण मृत्युंजय महा अद्वित हे माझे गण श्रेष्ठ पै या समस्त गणांचा तू अधिपती हे अवघे करतील तुझी स्तुती ऐसे वदला पशुपती त्या दंडपाणीशी ते वेळी स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी ऐसा तो स्थापिला दंडपाणी त्याची स्तुती करीतो अजूनही मी षटमुखे आदरे कुंभजा तुझ ऐसा तपेश्वरी तुझ अप्राप्त केली काशीपुरी मजही घातले काशी बाहिरी तो दंडपाणीच होय की काशीमध्ये दंडपाणी पूजिता जे सुमणी गंगा जळीस्त्र सपिती त्याची सुफल झाली अभिमुक्ती देवसती शिवलोकी कुंभजा काशीमध्ये असुनी जरी न पूजिती दंडपाणी तरी तो राहो नेदी काशी स्थानी ब्रह्मादिका सर्वथा ऐसी हे दंडपाणीची उत्पत्ती तुझ निर्पुली गा अगस्ती श्रवण पठन मात्रे होय तृप्ती शिवन दर्शन करोणिया आता श्रुती स्वभावे सावधान पुढे कथेसी अर्पिजे श्रवण हे कथा करी ताम्रतत्र दहन म्हणे शिवदास गोमा इति श्री स्कंद पुराणे काशी गंड दंडपाणी महात्म्य कथन नाम षट त्रिशाध्याय छत्तीसावा श्री सांब सदाशिवर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु ओम नमः शिवाय।